रिपब्लिकन पक्ष म्हणजे प्रजाची सत्ता। भुसळ शहरात रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील डीएस ग्राउंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रिपाई आठवले गट पक्षाच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता महामेळाव्याचे आयोजन होत असून आयोजनाप्रसंगी सिनेगायक गायिका राजू बागुल सुहासिनी शिंदे यांचा भीमगीतांचा जंगी सामना होणार असून या मेळाव्यासाठी राज्यभरातून तब्बल 15,000 पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील। तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींसह भाजपा सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी आज रविवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, MyNews19, भुसावळ। पण या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्ताने भुसावळ शहरात कार्यक्रम व्हावा जेणेकरून या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची चळवळ हे चांगल्या पद्धतीने चालेल, कार्यकर्त्यांमध्ये जो शक्ती येईल, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल या दृष्टिकोनातून या हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत। जे BJP चे जे खासदार असतील, आमदार असतील, या युतीच्या आमच्या यांना सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। आणि कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे गुलाबराव पाटील आपले पालकमंत्री, गिरीशभाऊ महाजन हे देखील या कार्यक्रमाचे मुख्य आहेत आणि सर्व BJP चे आमदार खासदार या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेलं आहे। आठवले साहेब येत असताना आपण गाण्याचा देखील कार्यक्रम ठेवलेला आहे। या ठिकाणी राजू बागुल आणि सुहासिनी शिंदे असे दोघं TV सिंगर आहेत, यांचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे। आठवले साहेब केंद्रात मंत्री आहे, BJP ची युती आहे, त्याचा फायदा कुठेतरी आम्हाला गोरगरीब दलित पीडितांना लोकांना मिळाला पाहिजे। आमचा त्यामध्ये सियाचा वाटा असला तरी खादीचा वाटा तरी देखील आमचा त्या ठिकाणी असला पाहिजे। आणि रिपब्लिकन पक्षाची युती असल्यामुळे आम्हाला संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या AC कॅटेगरीच्या जागा आहेत, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणच्या सर्व AC कॅटेगरी जागा या रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावं जेणेकरून आम्ही आमचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करू शकतो आणि सत्तेमध्ये आम्हाला सहभाग होण्याचा या ठिकाणी मार्ग मोकळा होऊ शकतो। आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही देखील आमच्या प्रगतिशील जे काम आहे, जे लोकांचे काम आहेत, ते आम्ही करू शकतो या उद्देशाने वातावरण निर्मिती करता हा या ठिकाणी पक्षाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। 3 तारखेला मेळाव्यामध्ये सर्व लोकांनी सहभाग घ्यावा, तिथे भर टाकावी आणि कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व कार्यकर्त्यांनी, समाजा घटकांनी, इतर पक्षाच्या लोकांनी, इतर समाजाच्या लोकांनी आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद।